तर आता पुण्यातील विसर्जन मिरवणुकीमध्ये मानाच्या 5 गणपतींच्या आधी आपल्याला मिरवणूक काढू द्यावी यासाठी पुण्यातील काही गणेश मंडळामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. पुण्यातील मानाचे समजले जाणारे 5 गणपती मंडळ म्हणजेच श्री कसबा गणपती, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, तांबडी जोगेश्वरी गणपती, गुरुजी तालीम गणपती, तुळशीबाग गणपती, केसरीवाडा गणपती या सगळ्या मंडळांना याचिकेतून प्रतिवादी करण्यात आलेला आहे. जगभरातील गणेश भक्तांचं आराध्य दैवत बनलेल्या लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन हे न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत. तर काल पहिलं मुखदर्शन फोटो सेशनसाठी खुलं करण्यात आलं होतं. यावेळेस भाविकांनी मोठी गर्दी देखील केली होती. गेली 2 वर्ष कोविड संसर्गामुळे गणेशोत्सव जल्लोषात साजरा करता आला नव्हता आणि यंदा सगळे निर्बंध हटल्यामुळे गणेश भक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतं. यंदा लालबागच्या राजाचा दरबार अयोध्येत निर्माण होत असलेल्या प्रभू श्रीराम मंदिराचा असणार आहे. तर गणेशोत्सवामध्ये लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी 24 तास गर्दी असते आणि बुधवारपासून गणेशोत्सवाला सुरुवात होतीये. तत्पूर्वी राजाची यंदाची गणेशमूर्ती मंडपात विराजमान झालेली आहे. तर मुंबईमधील सगळ्यात श्रीमंत बाप्पा म्हणून प्रसिद्ध असलेला GSB गणेशाचं मुखदर्शन पार पडलंय. बाप्पाच्या मूर्तीवर 66 किलो सोनं, 290 किलो सोन्याचा यात वापर करण्यात आलाय. किंग सर्कल येथे हे गणेश मंडळ असून मोठ्या प्रमाणात गणेश भक्त या सोहळ्यासाठी उपस्थित होते. तर INS विक्रांत आता सज्ज झालेली आहे. देशाची पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका INS विक्रांत भारतीय नौदलाच्या लढाऊ ताफ्यात सामील होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते INS विक्रांत या लढाऊ विमानवाहू युद्धनौकेचं 2 सप्टेंबर रोजी देशाला लोकार्पण करण्यात येईल. 40,000 टन विमानवाहू युद्धनौका तयार करण्याची क्षमता असलेल्या जगातील 6 निवडक देशांच्या पंक्तीत भारत सामील झाला आहे. तर उर्वरित 5 देश अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स आणि इंग्लंड आहेत. लढाऊ विमानवाहू युद्धनौका तयार करण्यासाठी 20,000 कोटी रुपयांचा खर्च आला. तर गेल्या महिन्यात 4थ्या फेरीचं परीक्षण करण्यात आलं होतं. INS विक्रांत या पाणबुडीवर रोटरी विंग एअरक्राफ्ट, 6 अँटी सबमरीन हेलिकॉप्टर्स असतील आणि त्यामुळे शत्रूच्या पाणबुड्यांवर नजर ठेवण्यास मदत होईल.